नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मनोज जरांगे, मराठा आंदोलनाचे प्रणेते, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सातव्यांदा उपोषणाला बसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं हे सातवं उपोषण आहे आणि या उपोषणाची दखल सरकारनं घेऊन जरांगे मांडतायत त्या मागण्या मान्य कराव्या असं जरांगेंचं आणि जरांगेंच्या समर्थकांचं म्हणणं आहे. जरांगेंच्यावरती बोललं तर याव करू त्याव करू असं म्हणणारे माणसं, इतर कोणीही जरांगेंच्या बाबतीत बोललं तर तो जरांगेंनाच विरोध समजला जातोय. म्हणजे पहिल्यांदा हा भ्रम काढून टाका. जरांगेंना विरोध करावा असं आमच्या मनातही येत नाही, कारण कोणत्याही व्यक्तीला का विरोध करावा. हा, ते मांडत असलेल्या मुद्द्याशी काही मतभेद असू शकतील आणि लोकशाहीमध्ये मतभेद व्यक्त करणं म्हणजे त्या व्यक्तीला विरोध, त्या मागणीला मान्यता न देणं असा होत नाही. हा, जसं जरांगे स्वतः देवेंद्र फडणवीसांना आयचा चिन्ना टन्ना हे बोलून बोलतात, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा एकही समर्थक जरांगेंना शिव्या घालून असं बोलू नका असं म्हणत नाही ना. तसं जरांगेंच्या मागणीच्या विरोधामध्ये किंवा त्याच्याशी सहमती न दर्शवणं म्हणजे जरांगेंना विरोध, आरक्षणाला विरोध असा होत नाही. जरांगे अधिकाऱ्यांना बोलवतात आणि मग अधिकाऱ्यांना सुद्धा शिव्या घालतात. जरांगेंच्या या वक्तव्यावर कोणी काही बोललंय का? म्हणजे हा, फक्त आम्ही म्हणालो की बाई शोभत नाही असं. एका करोडो समाजाचं नेतृत्व करणाऱ्या, करोडोच्या संख्येनं समाजाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला हे शोभत नाही असं म्हणणं जरांगेंना विरोध असेल का? बर, जरांगेंच्या बाबतीत जे कोणी मत मांडतं त्याला विरोध कर, त्याला त्याला म्हणणं की त्यांचंही ऐका, हा जरांगेंचा विरोध असेल का? म्हणजे एका माणसाला त्यांनी मांडलेल्या मताला सहमती न दर्शविणे म्हणजे मराठा समाजाला विरोध, म्हणजे सगळ्या आंदोलनाला विरोध, म्हणजे आरक्षणाला विरोध असलं काही कृपया समजू नका. ज्या कोणाला वातावरण पेटविण्यासाठी मला शिव्या देऊन शिव्या देण्याची खाज मिटवावी वाटते ना, त्याने मिटवून घ्यावे. काय आपलं काही म्हणणं नाही. म्हणजे कोणी देणार असेल, कोणी काय कोणी म्हणते निबर धुतला, कोणी म्हणतंय चांगला धुतला, कोणी म्हणतंय वॉशिंग मशीन मध्ये घालून धुतला. कुलकर्णी अण्णा वाचलं की धुवायला सोपा असतो. कधी वॉशिंग मशीन मध्ये घालता येतो, कधी कशावर जाऊन बडवता येतो, धुवा हरकत नाही. पण मराठा समाजाला, मराठा समाजाच्या मागणीला माझा विरोध नाहीये हे मी वारंवार सांगतोय. माझा आक्षेप आहे तो जरांगेंच्या भाषेवरती. एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या, प्रचंड बुद्धिमान असलेल्या, वेदविद्या अलंकृत असलेल्या, वेद नको, विद्या अलंकृत असलेल्या, अगदी PhD BHD लॉचे पदवीधर काय बॅरिस्टर यांच्यापेक्षाही उत्तम बुद्धिमत्ता असलेल्या मनोज जरांगेंनी आपली भाषा नीट वापरावी एवढंच अपेक्षित आहे. अर्थात जरांगे या बाबतीत ऐकतील अशी खात्री आपण बाळगूया. नाहीतरी जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं म्हणून जरांगेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीचे सगळे मार्ग मी सांगितले आहेतच की. या सातव्या उपोषणामध्ये जरांगेंनी राजकीय विषयावर मी भाष्य करणार नाही असं सांगितलंय, हा एक सकारात्मक पैलू म्हणावा लागेल. चला, किमान जरांगे आता राजकीय दृष्ट्या वार करत अमक्याला पाळा तमक्याला गाळा तरी म्हणणार नाहीत. सरकारवर ते बोलतील, सरकारचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंवर ते मुख्यमंत्री म्हणून बोलतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ते उपमुख्यमंत्री म्हणून बोलतील, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांवर ते उपमुख्यमंत्री म्हणून बोलतील, शिंदे आणि पवार मराठा आहेत आणि फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते बोलतील किंवा बोलणार नाहीत असं काही करणार नाहीत, ते बोलतील असं गृहीत धरूया. उपोषणाच्या प्रारंभाला जरांगेंनी मांडलेला एक मुद्दा मला तुम्हाला ऐकवायचा आहे. आमचं EWS घालवलं असं जरांगे म्हणतात, ते ऐका. राज्यातला घेतला नाही, सरसकटची बोली तुम्ही आणखीन घेत नाही. शिंदे समिती काम करत नाही, जे आरक्षण मागितलं नाही CBC ते दिलं आणि आमचं EWS घालवलं. म्हणजे तुमच्या ह्या चाली, मराठ्या संपवण्याच्या चाली, ह्या मराठ्यांनी पुऱ्या ओळखल्यात आणि सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी ओळखल्यात. तुमचा मुस्लिमाला त्रास, मराठ्याला त्रास, गोरगरीब धनगराला त्रास, गोरगरीब OBCला त्रास आहे तुमचा, तुमचा सगळ्यांना त्रास आहे. त्यामुळे सगळे कदरून गेलेले तुम्हाला, तुम्हाला वेळेवर कळत काय होत आहे. पण मला आता राजकीय बोलायचं नाही आणि मी बोलणार सुद्धा नाही. ऐकलं, म्हणजे जरांगे स्पष्टपणे EWS आरक्षण आम्ही न मागितलेलं SEBC आरक्षण दिलं असं जरांगे म्हणताय. मुळात जरांगे हे आंदोलन करत असताना मागत काय होते तर मराठवाड्यातील लोकांना कुणबी आरक्षण द्यावं, ते मिळणारही होतं, सरकार देऊही करत होतं,
पण मी पठ्ठ्यानं घेतलं नाही असं जरांगे स्वतः सांगतात, ते ऐका। राजकारणासाठी जर करत असतात ना लगेच उत्तर देतो तुम्हाला, मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं, तरी या पठ्ठ्याने सांगितलंय महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना पाहिजे, मला मान्य नाही नुसतं एकट्या मराठ्याला, आमचा एक भाऊ नाराज आणि दुसरा खुश हे मी नाही बघू शकत। ऐकलं, म्हणजे मला मराठ्यांचं आरक्षण पाहिजे होतं, मी ते घेतलं नाही असं जरांगे स्वतः म्हणले, ते तुम्हाला कळलं। SC EWS घालवलं हे ते सांगितलं, हे जरांगेने सांगितलं तेही आपण ऐकलं। आता मी तुम्हाला EWS चं आरक्षण जरांगेनीच कसं नाकारलं होतं ते ऐकवतोय, ते ऐका। आणि EWS चं ते काय काढू नका डबल डबल, ते तुम्हाला घ्या म्हणा, त्याच्या बदल्यात आम्हाला ते 10% दुसरं द्या, तुम्हाला घेऊन टाका ते वाटण्यात व्हा कळायला, म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगराचं आम्हाला, आणि तुम्ही चांगलं चांगलं काळीचं घेतलंय। ऐकलं, आता कोण घातलं, म्हणजे आपल्या मागणीच्या मधलं सातत्य जरांगेना राखता आलंय का? मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मुख्य मागणी समोर करून आलेले जरांगे, ज्याच्याविषयीचा खुलासा अनेक मराठा नेत्यांनी अनलायझरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, म्हणजे किशोर चव्हाणांनी देखील हा खुलासा केलेला आहे की आमची मूळ मागणी ही मराठवाड्याची होती, ती ऐका। नाही, आज तर मराठा समाजासह पूर्ण राजकीय पक्ष समृद्ध निर्माण झालेला आहे। सुरुवातीला आमची मागणी होती मराठवाड्यातील फक्त मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, मनोजरावांनी सुरुवातीला नंतर ती केली की सरसकट मराठा समाजाला महाराष्ट्रातील मराठ्याला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, ही मागणी मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे मांडणी केलेली आहे, मी स्वतः टाकली का, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले, मग आपल्याला ती मागणी मला तरी करता येत नाही म्हणून ती मराठवाड्याची केली। आज ही परिस्थिती, मनोजरावांनी ती मागणी सोडून दुसऱ्या मागण्या पुढे केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। ऐकलं, मग मराठवाड्याच्या कुणबीच्या मूळ मागणीला नको म्हणून ती महाराष्ट्रभर करणारे जरांगे, EWS आम्हाला नको ते तुम्हाला ठेवा म्हणणारे जरांगे, आता EWS घातल्याचा आरोप करतात, आम्ही मागणी केलीच नव्हती असा आरोप करतात, म्हणजे न मागता देणारं सरकार मूर्ख आहे, मूर्ख आहे का? कोणत्या स्वरूपाची, आता हे स्पष्ट होऊ लागलंय की राजकीय पक्षाला, आत्ता असलेल्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांना अडचणीत आणण्यासाठीच जरांगे या स्वरूपाच्या भूमिका घेत आहेत, आणि ते एका राजकीय पक्षाला अडचणीत आणून दुसऱ्या राजकीय पक्षाला सहाय्यभूत होईल अशीच भूमिका घेत आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय, आणि दिसलेलं सांगितलं की आम्ही विरोधक अशी भूमिका घेत आहे म्हणून हे सगळे व्हिडिओ आपल्यासमोर मांडलेले आहेत। नमस्कार।